आज कोणाला बाहेर तोंड दाखवू शकत नाही, तेही फक्त अरू वहिनीमुळे. तिनं जे काही केलं चूकच केलं, पण त्यामुळे तिला शिक्षा मिळायलाच हवी. शिक्षा तर मिळायलाच हवी. असंच वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना? मी आता जे काही पण बोलले ते तुमच्या मनातलं बोलले, पण माझ्या मनात तर काही वेगळंच चाललंय. आणि आता मी तेच बोलणार हे मला वाटतंय. अरे चुका कोणाकडून होत नाही, माझ्याकडूनही झालीच की. अरू वहिनीकडून पण एक चूक झाली. फरक एवढाच की ती नकळत झाली. पण ही अरू वहिनी फक्त माझी वहिनी नाहीये, माझ्या मोठ्या बहिणी सारखी आहे ती. माझी अरू वहिनी निर्दोष आहे, त्यामुळे तिला कुणीही शिक्षा द्यायची नाही. अरे काल मुलगा भेटला होता मला, त्याला म्हणे माझ्यासोबत पार्टनरशिप मध्ये धंदा करायचा आहे. पैसे आहेत त्याच्याकडे, पण मला थोडा संशयास्पद वाटला. कुठे राहतो वगैरे विचारलं असता तर तुझ्या गावचाच निघाला. म्हणून असल्या माणसाची चौकशी तुझ्याकडेच करावी म्हटलं. विनय राणे असं नाव सांगितलं त्याने. ओळखतो ना, चांगलाच ओळखतो. कोल्हापुरात आहे काय तू? पण नाव नक्की विनय राणे होत ना? अरे हो बाबा, तेच होत. अच्छा ठीक आहे. बरं ऐक, मी येतोच आहे कोल्हापुरात. मी तिकडे आल्यानंतर आपण पुढचं बोलूया. आणि त्याला काय सांगू नको आपलं बोलणं झालं वगैरे काय? अरे नाही नाही नाही, नक्की नाही नाही सांगणार नाही. चल ठीक आहे ठीक आहे, बाय. कोल्हापुरात आहेस का रे? हॅलो, कोण बोलताय? पद्मिनीला आतून बाहेरून ओळखणारी एकच बाई आहे बाबा. तुला कळत नाही ओळखलं? वसुंधरा धांडगे पाटील म्हणतात मला. वसुताई, मला या कोल्हापूरच्यान चांगल्या हवेचा खूप कंटाळा आलाय, म्हणून येते तुझ्याकडे. मला एका गोष्टीची मदत हवी आहे. तू कधी येतेस? काळ वेळ असल्या फुटकळ गोष्टींचा भाऊ वाटत नसतो मला. तुझ्या दरवाजात केव्हाही उभी असेन. स्वागताला तयार राहा पद्मिनी बाई. सरंजामींची सून म्हणवते स्वतःला, आणि मग लक्षणं सगळी नोकरासारखी का ग? जा त्या पटकन तयार होऊन ये, ताई कुठल्या क्षणी हजर होईल इथे. आणि कृपया तिच्या समोर आमची आब्रू घालवू नकोस. जा पटकन जा आणि तयार होऊन ये.